आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. महाराष्ट्रातील घटनेचा कोगनोळीत निषेध, डवरी समाजाच्या वतीने निषेध सभा. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात भिक्षा मागण्यासाठी गेलेल्या नाथपंथी डवरी समाजाच्या 5 जणांची अमानुष हत्या करण्यात आली. त्या गोष्टीचा कोगनोळी येथील नाथपंथी डवरी गोसावी समाज आणि ग्रामस्थांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. महाराष्ट्रातील डवरी समाजाचे रहिवासी गेल्या अनेक वर्षापासून शासनाच्या सुविधांपासून वंचित असून त्यांच्या मुलांचे शिक्षण उच्च झाले असूनही कागदपत्रे नसल्याने नोकरी मिळत नाही अशी अवस्था असताना भिक्षा मागून खाणाऱ्या लोकांची हत्या होते ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. त्याचा निषेध होणे गरजेचे आहे असे मत माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रातील या अमानुष घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी कोगनोळीत निषेध सभेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी पंकज पाटील बोलत होते. यावेळी शंकर सावंत, दत्तात्रय चव्हाण, भाऊराव चव्हाण, मोहन शिंदे, दादा शिंदे, शंकर शिंदे, अर्जुन चव्हाण, शहाजी चव्हाण, अमृत चव्हाण, अजित वड्डर, बुद्धिराज घस्ते, मोहन बिटे, युवराज पाटील, सुरेश दाभाडे, अंजना चव्हाण, यशोदा चव्हाण, झुकरा शिंदे, पूजा शिंदे, रंजना इकबले आदींसह अन्य ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. मानकर न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील. धुळे मुकामी नाथपंथी डवरी गोसाई समाज, धुळे मुकामी नाथपंथी डवरी गोसाई समाज हे त्यांना ना शेती, ना बाडी, ना कुठली गोष्ट आधार. तर अशा पद्धतीनं ते लोक भिक्षा मागायला गेले, भिक्षा मागण्याच्या फिरण्याच्या ना फिरण्याकरता गेलो. फिरायला गेल्यानंतर धुळ्या मुकामी त्या जागेमध्ये ग्रामपंचायतमध्ये त्यांना बोलून नेलं. बोलून नेऊनशाने ग्रामपंचायतल्या लोकांनी त्यांची आधार कार्डी त्या लोकांनी धावली, त्यांची मतदान कार्डी त्यांनी धावली, पण त्या लोकांनी काही मंजूर केलेली नाही. धुळे जिल्ह्यामध्ये जी घटना आमच्या नाथपंथी डवरी समाजावर जे अन्याय जे झालेला आहे त्याच्याबद्दल आम्ही सगळे नाथपंथी समाज एकत्र येऊन निषेध करतो की ज्या गावकऱ्यांनी आमच्या लोकांवर जे अन्याय केलेला आहे त्यांना जास्तीत जास्त सजा होऊन ज्या 5 परिवार उद्ध्वस्त झालेले आहे सरकारकडून त्यांना काहीतरी मानधन मिळावे. जे भिक्षुकला गेलेले त्यांच्यावर अन्याय केलेला आहे की लोकांनी आम्हाला कायदा द्यावा, हे आमचा न्याय द्यावा, त्या लोकांना काहीतरी मिळावं, त्याची काहीतरी दखल घ्यावी, हे आम्हाला त्याचा न्याय द्यावा, त्याचा निर्णय आम्हाला द्यावा. आमच्या सरकारला आमच्या हजूर विनंती आहे. त्या गोरगरीब आम्ही भिक्षुक आम्ही मागून खाणार लोक आणि त्याच्याशिवाय आमचे पर्याय आहे. आम्हाला त्याची शेती नाही, बाडी नाही, काय नाही, त्याच्यावर आम्ही कशा जगायचं? 14वी मुलं शिकलेली, 12वी शिकलेले, त्यांचं काय शाळाला, त्यांचे काही काम धंदे काय सुद्धा नाहीत, आम्ही कशावर जगणार? आम्हाला शेती बाडी काही नाही. आम्हाला हो हो म्हणतात काम धंदा आमच्या मुलाला लावणार, काय आमच्या मुलाला काम धंदा कुठंच नाहीत.